लोकसभेत भाजपच्या खराब कामगिरीनंतर आता सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका भूमिकेची. सरकारमधनं बाहेर पडण्याची तयारी दाखवलेल्या फडणवीसांची विनंती वरिष्ठ मान्य करणार का हा एक प्रश्न आहेच. पण त्यामुळे कालपासून राजकारण प्रचंड तापलेलं आहे एवढं मात्र नक्की पाहायला मिळतंय. पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. फडणवीसांची विनंती मोदी शहा मान्य करणार? फडणवीस पूर्ण वेळ पक्षासाठी काम करणार? फडणवीसांबद्दल संघाची रणनीती काय? भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी. महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेऊन देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे मुंबईपासून नागपूर ते दिल्लीपर्यंत धावाधाव सुरू झाली आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली पण आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की त्यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राहावं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये, कारण की प्रशासन हे सुद्धा खूप महत्वाचं पद आहे. आज प्रशासनमध्ये राहून सुद्धा काम करणं हे गरजेचं, तेवढंच गरजेचं आहे. देवेंद्रजींनी पदमुक्त होऊ नये त्याचं कारण आहे की त्यांच्यासारखा एक अतिशय चांगला अभ्यासू नेता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आवश्यक आहे. त्यांचं विजन, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा अभ्यास आणि त्यांची काम करण्याची हातोटी आणि प्रशासनावरची पकड ह्या सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आणि महाराष्ट्राला त्याची गरज आहे. बुधवारी रात्री फडणवीसांना अमित शहा यांचा फोन आल्याची सूत्रांची माहिती आहे. फोनवर बोलण्यापेक्षा दिल्लीत समोरासमोर बोलूया असं शहा यांनी कळवल्याचं समजतंय. दिल्लीला जाण्याआधी फडणवीस नागपूरमध्ये पोहोचले. त्यांच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेले कार्यकर्ते त्यांना समर्थन देण्यासाठी मोठ्या संख्येनं विमानतळावर उपस्थित होते. फडणवीस नागपूरला आपल्या घरी पोहोचले आणि त्यांना भेटायला आले ते संघाचे अधिकारी. तब्बल 2 तास संघाच्या अधिकाऱ्यांनी फडणवीसांशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी संघाबद्दल केलेल्या एका विधानामुळे खळबळ माजली होती. म्हणाले होते, सुरुवातीला आमचा पक्ष छोटा असेल, थोडा अक्षम असेल, त्यामुळे संघाची गरज पडायची. पण आज पक्ष मोठा झालाय, आता आम्ही सक्षम झालो, त्यामुळे आता आम्ही स्वतः पक्ष चालवू शकतो. असं असताना आजवर भाजपच्या यशात खरा किंगमेकर असणाऱ्या संघाच्या पदाधिकाऱ्यांची ज्या वळणावर फडणवीसांशी ही भेट झाली आहे त्यात अनेक संकेत असल्याचं मानलं जात आहे. दुसरीकडे मवियाच्या नेत्यांनी मात्र भाजपच्या राज्यातल्या पराभवावरून फडणवीसांवर खरमरीत टीका केली आहे. ज्या पद्धतीचं दळभद्री सुराचं कप्प्याचं राजकारण जिल्हा काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं, त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो अमृताचा प्रवाह वाहत होता, सभ्यता संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता, राजकीय सभ्यता राजकीय संस्कृती, त्याचा नाश करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या वृत्तीनं केलं. मी जे बोलते ना ते दरवेळी 6 महिन्यांनी खरं येतं की नाही, तुम्ही फक्त माझ्या ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड पाहा. मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते, कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहे. आता सरकारमधून मुक्त होण्याची फडणवीसांनी केलेली विनंती मोदी शहा मान्य करणार का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. बघा नीट.